मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी पहाटे 4 दरम्यान झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर जखमी झाला आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने इस्माईल मुल्ला हा चालक ट्रक घेऊन जात असताना ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो उलटला. या अपघातात चालक इस्माईल मुल्ला याचा मृत्यू झाला असून क्लीनर मुझफ्फर शेखला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला ॲम्ब्युलन्समधून कामोठे येथील MGM हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आलं आहे. सदर अपघात ट्रक हा तिसऱ्या लेनवर उलटल्याने त्याला पुलर आणि हायड्राच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आलं आहे. दरम्यान अपघातावेळी IRB पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, मृत्यूंचे देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटल यांनी तात्काळ मदतकार्य केल्याने घटनेची तीव्रता कमी झाली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहे.